हेलो स्टूडेंट, मी प्राध्यापक सपना उगले, नसा गावटे कॉलेज मनसर पुणे येथे भूगोल हा विषय शिकवते. आपण SYBA या वर्गातील आर्थिक भूगोल हा विषय आपण पाहत आहोत. या विषयातील प्रकरण क्रमांक 1 आर्थिक भूगोलाची ओळख, यातील आपण प्रस्तावना, व्याख्या आणि स्वरूप यावर याआधी आपण माहिती घेतली. आता आजच्या तासाला आपण आर्थिक भूगोलाची व्याप्ती कशी आहे ते आपण पाहणार आहोत. तर आर्थिक भूगोलाचं स्वरूप जे आहे ते मागे सांगितल्याप्रमाणे हे परिवर्तनशील आपल्याला पाहायला मिळतं. गतिमान शास्त्र म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर योजनाबद्ध म्हणून ओळखलं जातं. तर अशा अनेक घटकांचा आपण आर्थिक भूगोलाच्या स्वरूपामध्ये अभ्यास केला. तर जसं आर्थिक भूगोलामध्ये सांगितलेलं आहे की आर्थिक भूगोलाचं स्वरूप हे परिवर्तनशील आहे, गतिमान आहे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आहे, त्यामुळं हे गतिमान ठरलं गेलेलं आहे, त्यामुळे आर्थिक भूगोलाची व्याप्ती सुद्धा विस्तृत स्वरूपाची पाहायला मिळते. आर्थिक भूगोलाची व्याप्ती ही पूर्णतः किंवा आर्थिक भूगोल जो आहे तो पूर्णतः मानवी घटकांवर, मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये जो क्रिया करतो, मानव दैनंदिन जीवनामध्ये जो क्रिया करतो त्या क्रियेवर आर्थिक भूगोल हे अवलंबून आहे. मानव स्वतःसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी किंवा मानवी जीवन हे सुकर व्हावं, जास्तीत जास्त सुखसोयींनी भरलं जावं, यंत्राचा वापर अधिक व्हावा, श्रम कमी व्हावे, या सर्व उद्देशाने स्वतःचं जीवन हे व्यतीत करत असतो. त्यामुळं यासाठी सुखाच्या जीवनासाठी त्याने, स्वतःच्या फायद्यासाठी त्याने यंत्रसामुग्रीचा जास्तीत जास्त उपयोग केलेला आहे. त्याने यंत्रसामुग्रीचा शोध लावलेला आहे, त्यातून आपले कष्ट कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर या यंत्रसामुग्रीचा वापर करून त्याने जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास सुरुवात केलेली आहे. मग ते उत्पादन शेतीमध्ये असेल, औद्योगिक क्षेत्रातही असेल किंवा इतर घटकांविषयी असेल, तर ते यंत्राचा वापर जास्तीत जास्त या ठिकाणी केलेला आहे. नवीन तंत्रज्ञान, कम्प्युटर टेक्नॉलॉजी याचा वापर जास्त केल्यामुळं आर्थिक भूगोल जे आहे ते विस्तृत स्वरूपाचं बनत चाललेलं आहे. यामध्ये मी उल्लेख केला मानवी क्रिया प्रक्रियांचा. तर मानवी क्रिया प्रक्रिया ज्या आहेत त्या कशा आहेत, सारख्या बदलणाऱ्या आहेत, बरोबर. म्हणूनच मानव हा पृथ्वीवर अस्थिर स्वरूपाचा एक प्राणी म्हणून ओळखला जातो. सतत सतत त्याचं काही ना काही चालू असतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये तो काही ना काही नवनवीन बदल करत असतो, त्यामध्ये वाढ करत असतो, त्यामध्ये नवीन नवीन शोध घेत असतो, संशोधनाचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वापर करत असतो. त्यामुळं प्रत्येक घटक जो आहे तो प्रत्येक घटक बदलत चाललेला आहे. या घटकाचा वापर केला किंवा या घटकाच्यावर आपण थोडंसं लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला हे लक्षात येईल, मानव आणि मानवच्या सभोवताली असणाऱ्या जी साधनसंपत्ती आहे ही साधनसंपत्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये एकसारखी नाही. आणि एकसारखी जरी नसली तर त्या त्या ठिकाणी त्या साधनसंपत्तीचा योग्यपणे वापर होईल असं म्हणता येणार नाही. एखाद्या ठिकाणी भरपूर साधनसंपत्ती आहे पण त्याचा उपयोग, त्याचं उत्पादन, त्याचा साठा या सगळ्यांकडे पाहता तर ते अयोग्य पद्धतीने किंवा म्हणावं तसं होत नाही. यामध्ये व्यापार असेल किंवा
शेती क्षेत्र असेल किंवा मधील औद्योगिक क्षेत्र असेल. तर याशिवाय जे खनिज तेल आहेत, साधनसंपत्ती आहे, नैसर्गिक तेल आहे, नैसर्गिक वायू असेल, इतर साधनसंपत्ती असेल, मग ज्यामध्ये माती, पाणी, वनस्पती, प्राणी, दगडी कोळसा यासारख्या घटकांचा जर समावेश केला तर या घटकांचा वापर किंवा या घटकांची वितरण जे आहे ते योग्यपणे होतच असं नाही. तर स्वरूपामध्ये एक पॉईंट मी डिस्कस केला होता की आर्थिक भूगोलाचं स्वरूप कसं आहे, योजनाबद्ध स्वरूपाचं आहे. बरोबर, योजनाबद्ध स्वरूपाचं आहे. एखाद्या देशातील सामाजिक, राजकीय अशा काही समस्या असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी त्यावर ज्या उपाययोजना करायच्या आहेत तर त्या योजना उपाययोजना करण्यासाठी आपल्याला एक एक पायरीने पुढं जावं लागतं. तसंच आर्थिक भूगोल जो आहे तो आर्थिक भूगोल हा सुद्धा एक एक प्रश्न सोडवून त्याला पुढे जावं लागतं. आजपर्यंत आपण साधनसंपत्तीचा विकास करत आलेलो आहे. प्रायमरी स्वरूपाचा व्यवसाय असेल, प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय जो आहे तो असेल, माध्यमिक स्वरूपाचा, तृतीय श्रेणीचा आणि चतुर्थ श्रेणीचा जो व्यवसाय असेल त्या व्यवसायातून आपण पाहत आलेलो आहे की त्या त्या क्षेत्रामध्ये एक औद्योगिक क्रांती घडून आलेली आहे. त्या त्या क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञान वापरलं गेलेलं आहे. पण हे तंत्रज्ञान जसं तसं वापरत गेलेलं आहे तसं तसं पर्यावरणालासुद्धा हानी पोचलेली आहे. असं असूनही लोकसंख्येला किंवा लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पूर्ण होत नाही. मग यासाठी काय करावं लागेल, यासाठी आपल्याला देशामधील प्रश्न समजून, लोकांचे प्रश्न समजून, देशामध्ये असणारी साधनसंपत्तीची योग्य माहिती घेऊन आपल्याला त्याबद्दल योजनाबद्ध कार्यक्रम आखून त्याचा कसा विकास करता येईल याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. उदाहरणार्थ भारतातील एका घटनेबद्दल किंवा एखाद्या योजनेबद्दल जर सांगायचं झालं, आपल्याकडे नदीजोड प्रकल्प ही संकल्पना पाहायला गेलं तर भूगोलामध्ये फार महत्त्वाची आहे. नदीजोड प्रकल्प म्हणजे काय, ज्या ठिकाणी पुराचं पाणी वाहतं आहे ते पाणी दुसऱ्या क्षेत्रामध्ये जिथं दुष्काळी परिस्थिती आहे अशा ठिकाणी वळवलं तर दुष्काळी क्षेत्राला सुद्धा पाणी भरपूर राहील आणि ज्या ठिकाणी पाऊस मुबलक प्रमाणात पडतो आहे, भरपूर प्रमाणात पडतो आहे आणि पूर येतो आहे अशा ठिकाणीसुद्धा पूर परिस्थिती निर्माण होणार नाही. एकंदरीत सगळीकडे समान पाणी जे आहे ते सगळीकडे त्या प्रमाणात वाटलं जाईल. हीच जी संकल्पना आहे ही संकल्पना आपल्या भारतामध्ये योजना आखली गेलेली आहे. आपल्या भारतामध्ये हिमालय सारख्या प्रदेशातील ज्या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत ते भारताच्या दक्षिणेकडे म्हणजे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार यासारख्या राज्यांमध्ये, त्याचबरोबर मध्य प्रदेशमधून वाहणाऱ्या नद्या ज्या आहेत या कशा आहेत, गंगा नदी जी आहे ती गंगा नदी बारमाही वाहणारी नदी आहे आणि गंगा नदीच्या ज्या हिमालयातून येणाऱ्या नद्या आहेत, उपनद्या ज्या आहेत, त्या उपनद्यांना वर्षातून एकदा का होईना पूर येत असतो, मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असतं. बंगालच्या उपसागराला गंगा नदीमार्फत अनेक पाणी जे आहे ते पाणी जाऊन मिळत असतं. मग हे पाणी जे वर्षभर खूप मोठ्या प्रमाणात समुद्राला मिळतं आहे ते पाणी द्वीपकल्पीय पठारावर जर वळवलं तर द्वीपकल्पीय पठारावरील जे हंगामी स्वरूपाच्या नद्या आहेत किंवा उन्हाळा पडल्यानंतर, उन्हाळा आल्यानंतर त्या ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आपल्याला दिसून येते अशा ठिकाणी जर ते पाणी वळवलं तर त्या ठिकाणी प्राथमिक व्यवसायापासून चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायापर्यंत मोठ्या प्रमाणात काय होईल, बदल होईल, मोठ्या प्रमाणात विकास घडून येईल. उदाहरण द्यायचं झालं तर त्या ठिकाणी शेती हा व्यवसाय चांगला वाढीस लागेल. बरोबर, त्याचबरोबर शेतीवर आधारलेला उद्योग जो आहे तो त्या उद्योग वाढीस लागेल आणि ह्या प्रायमरी, सेकंडरी, थर्ड, फोर्थ श्रेणीची जे व्यवसाय जे आहे ते व्यवसाय
त्या व्यवसायावर अवलंबून असणारं वाहतूक, व्यापार, पर्यटन या सर्व क्षेत्रामध्ये विकास होईल. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जर विकास झाला तर साहजिकच त्या प्रदेशाचा, त्या देशाचा, त्या राज्याचाही विकास आपल्याला होताना आपल्याला दिसेल. तर एकंदरीत दूरदृष्टी जी आहे ती दूरदृष्टी आर्थिक भूगोलामध्ये सांगितली गेलेली आहे. तर मानवाने आपल्या बुद्धीच्या वापरावर मोठ्या प्रमाणामध्ये काय केलेलं आहे, बदल केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मानवाची बुद्धी, मानवाचं ज्ञान, मानवाचं कौशल्य जे सतत वाढत जाणार आहे ती अविनाशी शक्ती मानली जाते. ही अविनाशी शक्तीचा वापर चांगल्या पद्धतीने राज्याच्या सामर्थ्यासाठी, राज्याच्या राज्यामध्ये जी साधनसंपत्ती आहे त्या साधनसंपत्तीच्या वापरासाठी जर केली, चांगल्या पद्धतीने केली, तर साहजिकच आर्थिक क्षेत्रामध्ये ते राज्य असेल किंवा देश असेल तो काय करेल, पुढे जाण्यासाठी प्रयत्न करेल. त्यामुळं मानव आणि मानवाची बुद्धी जी आहे त्या बुद्धीला, त्या सामर्थ्याला इथं फार महत्त्व आहे. दुसरं, सततचा जो बदल होतो आहे, अस्थिर मानव जो आहे तो अस्थिर मानव जो सततचा बदल करत आहे, त्यामुळं आर्थिक भूगोल जो आहे तो आर्थिक भूगोल विस्तृत आणि गतिमान बदल चाललेला आहे. बरोबर, त्याचबरोबर आपल्याला असंही म्हणता येईल आर्थिक भूगोलामध्ये मानवाने जो बदल केलेला आहे, पर्यावरणामध्ये जो बदल केलेला आहे त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन होतं आहे, अनेक ठिकाणी सुनामी येते आहे, भूकंप होतो आहे, पूर परिस्थिती निर्माण होते आहे. या परिस्थितींवर मात करण्यासाठी मानवाने स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर प्रयत्न केले पाहिजेत. एकंदरीत कुठलीही आपत्ती एखाद्या देशामध्ये आली तर साहजिकच त्याचं आर्थिक नियोजन जे आहे ते आर्थिक नियोजन ढासळतं. आजच पहा, कोरोना सदृश्य परिस्थिती सगळीकडे निर्माण झालेली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला फार मोठा नुकसान झालेलं आहे. प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये, प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतो आहे. एकंदरीत ज्या मानवांनी निर्मित केलेल्या ज्या क्रियाप्रक्रिया आहे, या क्रियाप्रक्रियांचा पर्यावरणावर हा अप्रत्यक्षरित्या आणि प्रत्यक्षरित्या सुद्धा परिणाम होत असतो. जर आपण या ठिकाणी हा विचार केला की जे काही आपल्याला विकास करायचा आहे तो पर्यावरणाला बरोबर घेऊन जर विकास केला तर आपल्याला अशा जे आपत्ती येतात, नैसर्गिक आपत्ती येतात, त्या येणं कमी होईल. कमी प्रमाणात त्याचं नुकसान होईल, कमी प्रमाणात मानवी वस्ती असेल किंवा मानवावर त्याचा कमी प्रमाणात परिणाम होईल. एकंदरीत आर्थिक भूगोल व्याप्ती जी आहे ते आर्थिक भूगोल स्वरूपावर आधारलेली आहे. जसजसं मानवावर आधारलेली आहे, जसजसं मानव बदलतो आहे, तसतसं आर्थिक भूगोलाचं स्वरूप देखील आपल्याला बदलताना दिसतं. आणि आर्थिक भूगोलाचं स्वरूप ज्याप्रमाणे बदलत आहे त्याचप्रमाणे आर्थिक भूगोलाची व्याप्ती बदलत चाललेली आहे. कारण मी तुम्हाला असंही म्हटलेलं आहे, आर्थिक भूगोलाची व्याप्ती ही काय आहे, दूरदृष्टी, मानवाची दूरदृष्टी आहे की ज्यातून मानव योजनाबद्ध सुनियोजित काय करत एखादा कार्यक्रम अखेल, एखाद्या प्रोजेक्टवर काम करेल की जो पर्यावरणालाही त्याचा ऱ्हास होणार नाही, पर्यावरणालाही त्याचा परिणाम होणार नाही आणि मानवाच्या जीवनावरही त्याचा वाईट परिणाम होणार नाही. एकंदरीत ह्या सर्व गोष्टींचा इथं जर आपण उल्लेख केला तर तो साहजिकच काय होईल, त्या देशाच्या प्रगतीकडे वाटचाल करत राहील. तर ही प्रतिकूलाची व्याप्ती या ठिकाणी थोडक्यात स्पष्ट केलेली आहे. धन्यवाद.